नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। सध्या प्रत्येक गावापासून तालुक्यापर्यंत विकास कामांची खूप भागदौड चालली आहे आणि प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये विकास कामं केली जाते आहे, परंतु ही विकास कामं खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने होत आहेत का, त्या विकास कामांमध्ये नेमका काय घोळ होतो आहे, असे अनेक प्रकार आता समोर येऊ लागले आहेत। मी सध्या आता एरंडोल तालुक्यातले निपाणे या गावातील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। काय नेमका प्रकार चालला त्यांच्या गावात त्यांना विचारूयात, काय घडतं आहे सध्या। नमस्कार, आमच्या निपाणे या ठिकाणी निपाणे ते गालापूर या रस्त्याचे काम चालू असताना सदर काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग अंमळनेर यांच्यामार्फत ठेकेदाराकडून केलं गेलं, परंतु सदर ठेकेदाराने ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे आणि जवळजवळ ते काम 1,60,00,000 काम होतं, परंतु त्याने जवळजवळ 20 ते 30 लाखाच्या आत ते काम आटपून घेतलेलं आहे आणि इतक्या गैत्याने काम केलं। आता चालूच म्हणजे मागच्या हप्त्यात किंवा मागच्या 15 आठवड्यात पाऊस चालू असताना त्याने कार्पेट एक नॉर्मल डांबर टाकून कार्पेट ओढून घेतले लगेच गाईगाईमध्ये आणि ते काम आटपून घेतलं। तर काम चालू असताना मी सदर जे इंजिनियर आहेत नितीन पाटील म्हणून त्यांना फोन देखील केलेत की साहेब असं असं प्रतीचं काम चालू आहे, पण त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं आणि सदर कामाचं त्यांनी माझ्या माहितीनुसार जवळजवळ 60-70 लाखाचं बिल त्याला काढून बी दिलेलं आहे। मग हे संबंधित इंजिनियर लोक काय बघतात, शासन एवढा भरमसाठ पैसा देतो आहे, एवढा निधी देतो आहे, परंतु मग हे संबंधित इंजिनियर जेही लोक जे असतील यांचं काम नाही कधी बघायचं, पण त्यांनीसुद्धा दुर्लक्ष केलं आणि या अशा या निकृष्ट दर्जांच्या कामामध्ये अंमळनेरतील सार्वजनिक जे अभियंते आहेत प्रांजल पाटील म्हणून यांच्या आशीर्वादाने जे अशी बोगस कामं चालू आहेत, तर या कामाची चौकशी होऊन संबंधित जे अधिकारी असतील संबंधित जे ठेकेदार असतील यांच्यावर कारवाई व्हावी आणि अशा बोगस कामांना आळा बसण्यात यावा अशी आमची मागणी आहे। बरं, हे काम जे आहे ते रस्त्याचं काम आहे आणि रस्त्याचं काम होत असताना इतर ग्रामस्थांनी या संदर्भात काही तक्रारी केल्या? हो, तक्रारी देखील केल्या। आमच्या गावातील ग्रुपवर व्हॉट्सअप जे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर देखील काही क्लिपा व्हायरल झाल्यात, त्या व्हायरल झालेल्या क्लिपांचे सुद्धा आम्ही फोटो पाठवलेले आहेत, परंतु कोणीच त्याकडे लक्ष म्हणजे सर्व जे लोकांनी सुद्धा दुर्लक्ष केलं। आता तुमचं नेमकं पवित्र काय असणार, आता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भातली तक्रार केली आहे का, अजून करायची बाकी आहे? नाही, जोपर्यंत कामाची सदर कामाची चौकशी होत नाही आणि संबंधित जे ठेकेदार असतील किंवा जे जेई इंजिनियर लोक असतील यांच्यावर कारवाई होतील तोपर्यंत आम्ही आमची ही चौकशी चालूच राहणार आहे। अच्छा, मग आता ह्या संदर्भातली चौकशी सुरू आहे का? सुरू आहे, सुरू आहे, आता कारवाई सुरू आहे। तळई आणि उत्तराण हा संपूर्ण परिसर आहे, त्यातलंच हे निपाणे गाव आहे आणि या गावातील रस्त्यांचा हा संपूर्ण घोळ आहे। या ठिकाणी रस्त्यांचा अतिशय निकृष्ट दर्जा आहे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे जे शासनाने ठरवून दिलेले निकष आहेत ते निकष मात्र कुठेही रस्ता बनवताना पाळले जात नाही आहे। काय वाटतं दादा, हा संपूर्ण जो प्रकार घडतो आहे तो कुठेतरी चुकतो आहे, तर शासनाने यावरती कारवाई केली पाहिजे? कारवाई केली पाहिजे, कोणी लक्ष देत नाही आहे, अधिकाऱ्यांना बोला गेलं तर दुरुस्त करतात। अच्छा, हो, अधिकारी देखील दुर्लक्ष करीत असतात असं म्हटलं जात आहे, त्यामुळे शासनाने या ठिकाणी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी उपस्थित असलेले निपाणे गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। जळगावहून अभिजित पाटील, आवाज मराठी, जळगाव। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।